अकबर बादशाहच्या दरबाराची कीर्ती दूरवर पसरली होती. अनेक देशोदेशीच्या राजांना या अकबराच्या नवरत्नांबद्दल कुतूहल वाटत होते. एकदा इराणच्या बादशाहने अकबर बादशाहला पत्र लिहिले. पत्रात लिहिले होते की आपल्या नवरत्नांपैकी बिरबल नावाच्या रत्नाच्या हुशारीबद्दल खूपच ऐकले आहे. तेव्हा एकदा त्याच्या हुशारीचा सुखद अनुभव आम्हीही घ्यावा असे वाटते. तरी कृपया या रत्नाला आमच्या राज्यात आणि खास आमच्या दरबारात पाहुणा म्हणून 15 दिवसांकरिता पाठवावे. आम्ही त्याचा योग्य तो पाहुणचार करू. बादशाहने बिरबलला पत्र दाखवले. अकबरने बिरबलला इराणला जाण्यास सांगितले. बिरबलही इराणला जाण्यास तयार झाला. काही दिवसांनी बिरबल अकबर बादशाहचे पत्र घेऊन इराणच्या बादशाहच्या दरबारात हजर झाला. बादशाहास बिरबलाला पाहून आनंद झाला. बिरबल व बादशाह यांच्यात अनेक विषयांवर चर्चा सुरू होती. मध्येच बादशाहला वाटले की आता आपण बिरबलची जराशी परीक्षा घेऊया की बिरबल त्याच्या अकबर बादशाहचा गौरव करतो की आपला. म्हणून त्याने बिरबलला प्रश्न विचारला. बादशाह बिरबलला म्हणाला, मी तुला कशाप्रमाणे वाटतो? यावर बिरबल बादशाहला म्हणाला, तुम्ही मला पौर्णिमेचा चंद्र वाटता. या उत्तरावर बादशाह खुश झाला. बादशाहने परत बिरबलला विचारले, तुझा अकबर बादशाह हा तुला कशासारखा वाटतो? यावर बिरबल म्हणाला, बादशाह मला द्वितीयच्या चंद्रासमान वाटतात. हे वाक्य ऐकून बादशाह खूप खुश झाला की पौर्णिमेचा चंद्र म्हणून आपला गौरव केला व अकबर बादशाहस द्वितीयचा चंद्र म्हणाला. बादशाह व बिरबल यांची मैत्री ही राज्यातील बऱ्याच लोकांना आवडत नव्हती. त्यांनी जाऊन अकबर बादशाहला सांगितले की बिरबलने तुमचा अपमान केला आहे. हे ऐकून अकबर बादशाही रागावलेला होता. काही दिवसानंतर जेव्हा बिरबल परत आपल्या राज्यात आला तेव्हा त्याने आपण त्या बादशास कसे फसवले व तुम्हाला द्वितीयचा चंद्र कसे म्हटले हे बादशाला हसून सांगितले. पण अकबर बादशाह अगोदरच चिडलेला होता. त्याने रागात बिरबलला विचारले, तू इराणच्या बादशाहला पौर्णिमेचा चंद्र व मला द्वितीयचा चंद्र म्हणालास. यावर बिरबलने बादशाह समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की पौर्णिमेचा चंद्र हा दुसऱ्या दिवसापासून कमी कमी होत जातो, पण द्वितीयचा चंद्र म्हणजे हळूहळू वाढत जाऊन पूर्ण आकार देतो. तसे तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला द्वितीयचा चंद्र ही उपमा दिली होती. हे ऐकून बादशाह खूपच खुश झाला व त्याने बिरबलला गळ्यातील कंठा भेट म्हणून दिला. हे पाहून बिरबल व अकबर बादशाह यांच्यात फूट पाडू इच्छिणाऱ्या सर्व लोकांच्या शर्मेने माना खाली झाल्या.